ग्राम पंचायत महिला सदस्यांशी माजी सरपंचाने गैरवर्तन केल्याचा आरोप, महिला सदस्यांची महिला आयोगासह इतर ठिकाणी तक्रार। ग्राम पंचायत मधील आयोजित मासिक सभेत महिला ग्राम पंचायत सदस्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी 7 सदस्यांनी महिला आयोगासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट ग्राम पंचायत मध्ये 11 जानेवारी रोजी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये गावातील मुद्द्यांवर चर्चा चालू असताना सरपंच, सचिव तसेच विरोधी सदस्यात काही महत्वाच्या मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला। सरपंच तसेच सचिव यांना गावातील सुविधांबाबत तसेच गावात चालू असलेल्या कामाची माहिती विचारली असता सरपंच सभा सोडून त्यांच्या कक्षात निघून गेले, तेव्हा महिला सदस्य या त्यांच्या वार्डमधील असलेल्या सुविधांबाबत तक्रार करण्याकरिता व प्रास्ताविक कामाची माहिती विचारण्याकरिता सरपंच यांच्या कक्षामध्ये गेल्या असता व सरपंच यांच्याशी त्यांची चर्चा चालू असताना गैर अर्जदार अब्दुल रज्जाक, अब्दुल सत्तार हे सरपंचाच्या कक्षांमध्ये आले व आतून दरवाजा लावून घेतला आणि महिला सदस्यासोबत अश्लील भाषेचा वापर केला, तसेच धमक्या देत लोटपाट केली असा आरोप दिलेल्या निवेदनात केला आहे। याच संदर्भात 7 ग्रामपंचायत सदस्यांनी महिला आयोगासह विविध ठिकाणी लेखी तक्रार पाठवली आहे, ज्यामध्ये संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। देऊळघाटमध्ये 10 वाजता ग्रामपंचायतमध्ये मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये बोलत असताना म्हणजे सरपंच साहेब काहीच बोलत नाही। नंतर मीटिंग संपल्यानंतर आम्ही कॅबिनमध्ये गेलो, कॅबिनमध्ये गेल्यानंतर आम्ही बोलत असताना आपले बबलू साहेब येऊन यांनी दार बंद केल्यानंतर हे आम्हाला धमकी दाखवू लागले की जर तुम्ही महिला मंडळचं आतमध्ये काहीच काम नाही आहे, जे काय सांगायचं ते बाहेर सांगा, आता मीटिंग संपलेली आहे, यानंतर जर तुम्ही बोलल्या तर आम्ही तुम्हाला जसं काही ही कारवाई करू तुमच्यावर, असे यांनी आम्हाला धमकी दिली। आम्ही दुसरं काहीच बोलत नव्हतो, आम्ही सरपंच साहेबाला सांगित होतो की आमच्या गावामध्ये तुम्ही नळ कनेक्शन बंद केले, लाईट वगैरे काही नाही, नाल्या साफसफाई करत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला इथं सांगायकरता आलो, तरी तुम्ही काहीच बोलले नाही। यानंतर यांनी दार लावून घेतलं आणि नंतर दार लावल्यानंतर आमचे उपसरपंच आरिफ भाऊ आणि आपले मुस्ता चच्चा हे येऊन यांनी यांना दार उघडायला लावलं। याच नंतर आमच्या सदस्यसुद्धा बाहेर बसलेल्या होत्या, यांनीसुद्धा त्यांना धमकी देऊन हे केलं की तुम्ही बाहेर जा, तुम्ही कशाला इथं उभे आहेत म्हणून। आम्ही बहन संगीता और उनके साथ में और दो सदस्य वो सरपंच साहब के चेंबर में गए और उनसे सवाल करे कि भाई हमने आपने हमारे वार्ड में लाइट नहीं लगाए, पानी नहीं साफ करे, एक साल से पानी बंद है, एल्गो से पानी आपने चालू क्यों नहीं करे, ये प्रश्न उनसे करने को लगे। वो बोले तुम बाहर निकल जाओ, मेरे से कोई सवाल नहीं करना। उसमें थोड़ी बहस हुई, बहस होने के बाद ऐसा कैसा बोले हम ग्राम पंचायत सदस्य से हम सवाल कर सकते, जनता हमसे पूछती। तो उतनी देर में बबलू सेठ आ गए, उन्होंने दरवाज़ा बंद कर दिया, कड़ी लगा दी और ये भैया को अंदर खोल दी। हमको जब मालूम हुआ हम गए, फिर दरवाज़ा ठोके वोके खोलने लगा इनको। तो उसके बाद हमने सब मामले को स्थिर करे, स्थिर करने के बाद आज उसकी कंप्लेन देने को आज हम यहाँ कलेक्टर साहब, सीओ साहब, एसपी साहब इनकी तरफ आए थे। मगर हमारा बैठ लगा ऐसा, तुम्हारी क्या मांग है? हमारी ये मांग है कि हमारी जो कंप्लेन करी हुई है वो कंप्लेन के ऊपर कोई इंक्वायरी होना, सम्मानीय सदस्य जो लेडीज है उनका जो अपमान किया है वो अपमान के बारे में उनको कुछ ना कुछ उसका बेनिफिट मिलना चाहिए। ग्राम पंचायत मध्ये सदस्य लोकांची आज मासिक मीटिंग होती, ज्या महिला सदस्य माझ्याकडे आलेल्या होत्या त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे की त्यांच्या मीटिंगमध्ये सरपंच वगैरे मंडळी काही ऐकून घेत नाही, ग्रामसेवक पण त्यांच्या प्रश्नाला काही उत्तर देत नाही, तरी आपल्या देऊळघाट ग्रामपंचायतला जास्तीत जास्त महिला आहे तरी या महिलांचं कोणी काही ऐकून घेत नाही। मीटिंग असल्यामुळे त्यांना मीटिंग सुटल्यानंतर त्या आतल्या सरपंच साहेब त्यांनी सांगितलं की वा मीटिंग संपली,
या महिलांना वाटलं की आपलं काही जे काय काम आपण सांगणार होतो ते यांनी ऐकूनही घेतली नाही, त्यामुळे त्या सरपंच साहेबांच्या केबिनमध्ये गेल्या आणि तेव्हा आत असताना त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतला। हे मला तरी वाटतं या ठिकाणी हे योग्य नाही, कारण की काय तर महिलांना 50% आरक्षण असून मला तरी वाटतं काही फायदा नाही त्यांचं, कोणी ऐकूनच घेत नसेल तर काय कामाचं एवढं 50% आरक्षण कशासाठी पाहिजे मग, त्यांचे जर का कामच होत नसतील त्यांना न्यायच मिळत नसेल तर असं हे व्हायला नको असं तरी मला या ठिकाणी असं वाटतं। आमच्या महिलांचे प्रश्न ग्रामपंचायत असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, आमचे महिलांचे प्रश्न आणि म्हणणं हे ऐकल्याच गेलं पाहिजे असं तरी मला वाटतं। या संदर्भात आपण नेमकी काय दखल घेणार आहात या तक्रारीची? या तक्रारीची मी आता आमचे BDO साहेब CO मॅडम यांच्याशी बोलून चर्चा वगैरे करणार आहे।